अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा मोदी सरकारमध्ये जे चालवतायत ते केंद्रीय मंत्री माननीय रामदास आठवलेजी ज्यांनी खऱ्या अर्थाने हा 72 फुटाचा पुतळा तयार करण्याकरता संपूर्ण श्रम घेतले ते आपले लोकप्रिय खासदार सुधाकर शिंगारेजी, आपले माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकरजी आणि ज्यांचा विशेष उल्लेख या ठिकाणी केला पाहिजे, गेले 28 दिवस या मैदानातनं जो हटलाच नाही असा युवा नेता खासदारांचे सुपुत्र शंकर शृंगारे याच्याकरता एकदा जोरदार टाळ्या आपण सगळ्यांनी वाजवल्या पाहिजे। मला अतिशय आनंद आहे की आज पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या इतिहासाशी जुडण्याची संधी या 72 फुटी पुतळ्याच्या अनावरणाने मला मिळाली। हा एक ऐतिहासिक क्षण आहे आणि खरोखर अशा प्रकारच्या अनेक ऐतिहासिक क्षणाचं साक्षीदार होण्याची संधी गेल्या काही वर्षांमध्ये मिळाली हे माझं भाग्य मी समजतो। खरं म्हणजे नागपूरमध्ये ज्यावेळी मी महापौर होतो त्यावेळी पहिल्यांदा दीक्षाभूमीची सेवा करण्याची संधी मिळाली आणि त्यावेळेस पहिल्यांदा माननीय गडकरी साहेब आणि मी दीक्षाभूमीच्या विकासाचं काम सुरू केलं। तिथे रेलिंग असतील, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, लॉन असेल, अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी केल्या। पण मुख्यमंत्री झाल्यानंतर खरोखर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सेवा करण्याची मला अतिशय चांगल्या संधी त्या ठिकाणी प्राप्त झाल्या। मला आठवतं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, अनेक वर्ष संघर्ष सुरू होता इंदू मिलवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक झालं पाहिजे। काय आश्चर्याची गोष्ट आहे बघा, ज्या व्यक्तीने आम्हाला संविधान दिलं, ज्यांनी आम्हाला जगण्याचा अधिकार दिला, सरपंचापासून प्रधानमंत्र्यापर्यंत प्रत्येकाला ज्या संविधानाची शपथ घ्यावी लागते ते संविधान लिहिणारे आमचे बाबासाहेब, पण त्या आमच्या बाबासाहेबांच्या स्मारकाकरता सुईच्या टोका इतकी जमीन देखील तेव्हाचं सरकार द्यायला तयार नव्हतं, त्या जमिनीकरता संघर्ष करावा लागत होता। अनेक वर्ष इंदू मिलचा संघर्ष सुरू होता, आमचे भीम सैनिक सगळे नेते रोज आंदोलन करायचे, जेलमध्ये जायचे, पण एवढीशी जमीन देखील केंद्रातलं सरकार तेच, राज्यातलं सरकार तेच, पण दोन्ही सरकार मिळून बाबासाहेबांच्या नावानं मतं मागायचे, पण सुईच्या टोका इतकी जमीन देत नव्हते। माननीय मोदीजी पंतप्रधान झाले, आठवलेजी मंत्री झाले, मी मुख्यमंत्री झालो, एक दिवस मी आणि रामदासजी माननीय मोदीजींना भेटायला गेलो, मोदीजींना विनंती केली बाबासाहेबांचं स्मारक करायचं आहे, इंदू मिलची जागा आम्हाला हवी आहे, त्या ठिकाणी आपण आदेश करा। मोदीजींनी सचिवाला बोलवलं आणि सांगितलं, मंत्र्याला बोलवलं, सांगितलं 3 दिवसांमध्ये इंदू मिलची जागा महाराष्ट्र सरकारला बाबासाहेबांचं स्मारक तयार करण्याकरता द्या। आणि 2300 कोटी रुपयाची जागा, 2300 कोटी रुपयाची जागा 3 दिवसांमध्ये महाराष्ट्र सरकारला मोदीजींनी हँडओव्हर केली आणि त्या ठिकाणी आम्ही भूमिपूजन केलं आणि त्या ठिकाणी 1000 कोटी रुपये खर्च करून बाबासाहेबांचं असं स्मारक तयार करण्याचं आम्ही काम सुरू केलं। की मुंबईमध्ये कोणीही आला तर मुंबईमध्ये प्रवेश करताना बाबासाहेबांना सलाम केल्याशिवाय त्याला प्रवेश करता येणार नाही, अशा प्रकारचं स्मारक त्या ठिकाणी आम्ही सुरुवात केली। ठीक आहे, आता या कोरोनाच्या काळात, या सरकारच्या काळात काम हळू झालंय, काम कदाचित पुढच्या वर्षी पूर्ण होईल, त्याच्या पुढच्या वर्षी होईल मला माहिती नाही, पण या गोष्टीचं समाधान आहे
की मोदीजींकडे गेल्यानंतर मोदीजी नेहमी म्हणतात की मी पंतप्रधान आहे केवळ एका कारणाने बाबासाहेबांनी संविधान लिहिलं आणि त्या संविधानामुळे मी पंतप्रधान आहे आणि म्हणून मोदीजी सांगतात माझ्या करता गीता बायबल कुराणापेक्षाही महत्त्वाचं काही असेल तर ते भारताचं संविधान आहे आणि या संविधानाच्या अनुरूप या ठिकाणी मी सरकार चालवेन. मला या ठिकाणी आनंद वाटतो एका गोष्टीचा की ज्यावेळी मी मुख्यमंत्री झालो आणि माझ्याकडे एक शिष्टमंडळ आलं डोळ्यामध्ये पाणी होतं मला म्हणाले बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनमध्ये ज्या घरामध्ये शिकले ते घर लिलावात निघालाय आणि ते लिलावात गेलं तर ते घर तोडलं जाईल आणि आम्ही मागच्या सरकारकडे 2 वर्ष झाले पाठपुरावा करतोय पण ते काहीही करायला तयार नाही. साहेब शेवटची नोटीस निघाली आहे काहीही करा पण बाबासाहेबांचं घर वाचवा. मी तात्काळ आमच्या सामाजिक न्याय मंत्र्यांना लंडनला पाठवलं मोदीजींची चर्चा केली लंडन मधल्या एम्बसीशी आम्ही बोललो त्यांना सांगितलं तुम्ही आमचा सौदा करून द्या. त्या ठिकाणी ते जे मालक होते त्यांच्याशी चर्चा केली त्यांना सांगितलं काय तुमचे पैसे असतील आमचं महाराष्ट्राचं सरकार देईल पण हे बाबासाहेबांचं घर आम्ही लिलावात जाऊ देणार नाही. आणि मला आनंद आहे की एम्बसीच्या मदतीनं बाबासाहेबांचं घर आम्ही विकत घेतलं आणि त्या ठिकाणी मोदीजींच्या हस्ते रामदासजींच्या उपस्थितीमध्ये एक म्युझियम आम्ही सुरू केलं. आज ते घर लंडनमध्ये जो जातो ते घर पाहण्याकरता जातो पण तिथेच ते संपलं नाही त्या ठिकाणच्या म्युन्सिपाल्टीने त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं त्यांनी सांगितलं म्हणाले हा रहिवासी इलाका आहे इथे म्युझियम ठेवता येणार नाही ते डिमॉलिश करावं लागेल. पुन्हा एकदा त्या लंडन मधली जी सगळ्यात चांगली फर्म आहे ती फर्म आम्ही सॉलिसिटर फर्म ही महाराष्ट्र सरकारच्या वतीनं अपॉइंट केली मोदीजींनी त्याच्यामध्ये आम्हाला परमिशन दिली आणि आम्ही ती केस जिंकलो आणि पहिल्यांदा त्या रहिवासी इलाक्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्युझियम हे आज त्या ठिकाणी ताठ मानेनं उभं आहे की ज्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल त्या म्युझियम मध्ये काही चित्र आम्ही ठेवले आहेत. सिम्बियोसिस इन्स्टिट्यूटने ते चित्र आम्हाला दिले पुण्याच्या आणि त्यातलं एका चित्रामध्ये बाबासाहेबांनी फ्रेंच भाषेमध्ये लिहिलेलं पत्र आहे जर्मन भाषेमध्ये लिहिलेलं पत्र आहे. बाबासाहेबांना इतक्या भाषा अवगत होत्या आणि मी तुम्हाला खरं म्हणजे अतिशय अभिमानानं सांगतो की आम्ही लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये गेलो म्युझियमचं उद्घाटन झालं आणि म्हटलं चला ज्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये बाबासाहेबांनी त्या ठिकाणी शिक्षण घेतलं तिथे जाऊन भेटलं पाहिजे. तिथे गेलो तिथल्या डीनला भेटलो तिथले डीन असं म्हणाले आजही आमच्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही इज वन ऑफ द रेव्हिअर्ड स्कॉलर आणि आजही अनेक प्रश्नांच्या संदर्भात त्यांचा प्रबंध आम्ही आजही मानक ठरतो. आजही आमचे विद्यार्थी तेव्हाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो प्रबंध आहे त्या प्रबंधातनं या ठिकाणी शिक्षण घेतात. मी लगेच त्यांना विनंती केली असं असेल तर आमचं महाराष्ट्र सरकार पैसे खर्च करायला तयार आहे तुमच्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चेअर तुम्ही सुरू करा आणि या ठिकाणी त्या माध्यमातनं इकॉनॉमिक्स मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काम केलेलं आहे अर्थशास्त्रावर जे काम केलं आहे त्या कामाच्या संदर्भात या ठिकाणी रिसर्च होऊ द्या. बंधू भगिनींनो बाबासाहेब आंबेडकर हे केवळ या ठिकाणी महामानव म्हणून आपण केवळ संबोधतो असं नाहीये हा व्यक्ती नव्हता ही एक संस्था होती. तुम्ही विचार करा इतक्या विपरीत परिस्थितीतून बाहेर पडले ज्या ज्या लोकांनी त्यांना अपमानित केलं त्या प्रत्येक व्यक्तीला बाबासाहेबांनी आपल्या कृतीतून उत्तर दिलं आणि त्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या समोर नतमस्तक व्हावं लागलं ही बाबासाहेब आंबेडकरांची ताकद होती. आणि म्हणून केवळ या ठिकाणी संविधान निर्माते म्हणून त्यांच्याकडे पाहता येणार नाही या देशाचे सिंचन मंत्री म्हणून पाटबंधारे मंत्री म्हणून
देशातला पहिला पाटबंधारे प्रकल्प तयार करणारे बाबासाहेब आंबेडकर आणि या देशामध्ये नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून खोरे विकास केला पाहिजे जे आज मोदीजी करतात, ज्यातनं भारत दुष्काळ मुक्त होणार आहे याची पहिली संकल्पना या देशात जर कोणी मांडली असेल तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाटबंधारे मंत्री म्हणून मांडली, या देशाचे ऊर्जा मंत्री म्हणून, या देशामध्ये विजेची सिंगल ग्रीड झाली पाहिजे, ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ ग्रीड जी आज आपण पाहतो, आज आपल्या देशामध्ये कुठल्याही भागात न कुठल्याही भागात वीज नेता येते, या ग्रीडची सुरुवात कोणी केली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रीडची सुरुवात केली, या देशाचे मजूर मंत्री म्हणून या देशामध्ये मजुरांचं संरक्षण करणारे कायदे तयार करणारा व्यक्ती कोणी असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, जे जे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हातामध्ये घेतलं ते काम पूर्ण केलं। आज बंधू भगिनींना मला अभिमान आहे की त्या ठिकाणी रामदासजी आणि मी जपानमध्ये कोयासानला गेलो आणि आमच्या महामानवाचा जलवा बघा त्या कोयासान विद्यापीठामध्ये, या ठिकाणी रामदासजी आठवले आणि मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण केलं, सगळे जापानी लोक त्या ठिकाणी होते आणि त्या जापानी लोकांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तारीफ त्या ठिकाणी केली। जापान असो की लंडन असो, आमचे महामानव हे विश्वमानव झाले याचा मला अभिमान आहे आणि जगाला हे माहिती आहे की या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक असं रसायन होतं की ज्यांनी या देशाला दिशा दिली। आज दीक्षाभूमीच्या संदर्भात ज्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली, या दीक्षाभूमीच्या विकासाकरता 100 कोटी रुपये आम्ही त्या ठिकाणी दिले, त्यावेळी मला आठवतं दीक्षाभूमीचे आमचे सगळे पदाधिकारी मला असं म्हणाले की काय सांगायचं देवेंद्रजी, पूर्वी असं व्हायचं आम्ही वेगवेगळे मुख्यमंत्री वेगवेगळ्या राज्याचे बोलवायचो, कोणी 5 कोटीची घोषणा करायचं, कोणी 3 कोटीची घोषणा करायचं, नंतर पैसे यायचेच नाही। तुम्ही पहिले असे आहात, सगळ्यात पहिल्यांदा अटल बिहारी वाजपेयी आले, त्यांनी 5 कोटी रुपयाची घोषणा केली, 8 दिवसात 5 कोटी पाठवले, आणि तुम्ही दुसरे असे आहात, तुम्ही 100 कोटीची घोषणा केली आणि ऍडव्हान्स मध्ये 100 कोटी रुपये दीक्षाभूमी करता दिले। आज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेस्टोरेशनचं काम चाललं आहे। एवढंच नाही तर जे आमचं सुलेखाताई कुंभारेंनी ड्रॅगन पॅलेस टेम्पल तयार केलं, आज दीक्षाभूमीवर येणारा प्रत्येक व्यक्ती ते ड्रॅगन पॅलेस टेम्पल पाहायला जातो। आज बोधिसत्वांचं एक असं ठिकाण हे ड्रॅगन पॅलेस टेम्पल जे जापान आणि भारत मैत्रीतनं तयार झालाय, त्याही ठिकाणी 250 कोटी रुपयाचा विकास आराखडा आम्ही सुरू केला आणि एक असं स्थळ आम्ही त्या ठिकाणी तयार करतो आहे की जगभरातले जे बुद्धिस्ट येतील ते त्या ठिकाणी जातील आणि जगभरातलं जो बुद्धिस्ट थॉट आहे तो थॉट त्या ठिकाणी त्यांना पाहायला मिळेल। ते काम सुलेखाताईंच्या नेतृत्वात त्या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणून बंधू भगिनींनो आज या सगळ्या इतिहासामध्ये सुधाकर शिंगारेजी आपले आभार मानतो की या इतिहासामध्ये आज आपण ही जोड दिली। आज मी या ठिकाणी अभिमानानं सांगू शकतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 72 फुटाचा पुतळा अनावरण करण्याचं भाग्य हे देखील मला आणि आठवले साहेबांना या ठिकाणी लाभलं, त्याकरता मी तुमचे मनापासून आभार मानतो। आज तुम्ही अत्यंत मनातनं बोललात, कधी न बोलणारे सुधाकर शिंगारे हे ज्यावेळेस एवढं बोलतात त्यावेळेस अधिकाऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे आता हे चालणार नाही, आता हे चालणार नाही। आणि या ठिकाणी मी तुम्हाला शब्द देतो शिंगारे साहेब, या ठिकाणी जे जे अधिकारी तुम्हाला अपमानित करत असतील त्यांना त्या संसदेच्या कडघऱ्यामध्ये उभं केलं नाही तर आठवलेजी आणि मी जोपर्यंत होत नाही शांत बसणार नाही, त्यांना तुमचा सन्मान ठेवावाच लागेल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, त्या संविधानाने तुम्हाला खासदार केलं, कोणाच्या बापाच्या लाचारीवर तुम्ही खासदार झालेले नाही, तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं झालेले खासदार आहात।
तुमचा अपमान या ठिकाणी सहन केला जाणार नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान सहन केला जाणार नाही। त्याकरता आवश्यक असेल तर मोदीजींची भेट घेऊन अशा अधिकाऱ्यांना जरब बसवण्याचं काम हे निश्चितपणे केला जाईल। हा शब्द तुम्हाला या ठिकाणी देतो आणि पुन्हा एकदा महामानवाच्या चरणी नतमस्तक होतो आणि आपलं बोलणं संपवतो। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीव्ही वर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए